आगामी विधानसभेसाठी रत्नागिरीत काही जणांकडून स्वबळावर निवडणूक लढण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत, पण त्यात काहीही तथ्य नाही, कारण राज्यस्तरावर महायुती समन्वय समिती निर्णय घेत असते. त्या समितीत ज्या चर्चा होतात त्या स्थानिक स्तरावरील मंडळींना काही माहीत नसतात, असा टोला स्वबळाचा नारा देणाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृह इथं झालेल्या पत्रकार परिषदेत लगावलाय. आगामी विधानसभेसाठी महायुतीतील मित्रपक्ष भाजपकडूनही जिल्ह्यातील विधानसभांच्या उमेदवारी मागणी केली जात आहे. येथील काही जागा भाजपाला मिळाव्यात, न मिळाल्यास स्वबळावर मैत्रीपूर्ण लढतीसही तयार असल्याचं बोललं जात आहे. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी राजापूरची जागा ही शिवसेना लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला. येथून किरण उर्फ भैया सामंत हे इच्छुक आहेत, पण उमेदवारी देण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचं मंत्री सामंत यांनी सांगितलं. आगामी विधानसभा पहिली उमेदवारी यादी लवकरच जाहीर होणार आहे. शिवसेनेला राजापूरची जागा मिळावी अशी मागणीही करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. महायुती म्हणून निवडणुकीसाठी उमेदवारी आणि त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी समन्वय समित्या आहेत, त्यामध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेतेमंडळींचा समावेश आहे. त्या समितीत धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत बावनकुळे, शंभुराज देसाई, दादा भुसे यांच्यासह आपण स्वतः असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. आम्ही महायुती म्हणून विधानसभेला सामोरे जाणार आहोत. जिल्ह्यात जे महायुतीचे लोकप्रतिनिधी आहेत त्या जागा लढणार आहेत, पण जर इथं जिल्हा स्तरावर स्वबळावर लढण्याच्या गोष्टी कुणी करत असतील तर त्यावर इथं काय बोलणार, असा प्रश्न मंत्री सामंत यांनी उपस्थित केला.